वटसावित्री सणाच्या निमित्ताने महिला सात जन्म हाच पती मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करतात, परंतु चिकोडी येथे या उलट घटना घडली असून पतीने या जन्मी काय पण पुढील कोणत्या जन्मी ही पत्नी नको अशी वडाच्या झाडाला सूत बांधून प्रार्थना केली. वटसावित्री सणाच्या निमित्ताने महिला सात जन्म हाच नवरा मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करतात, परंतु चिकोडीमध्ये ह्या उलट घटना घडली असून पतीने वटसावित्री सणाच्या निमित्ताने वडाच्या झाडाला सूत बांधून या जन्मी काय पुढल्या सात जन्मी सुद्धा या जन्मी मिळालेली पत्नी नको अशी देवाकडे प्रार्थना केली. शशिधर कोपर्डे हेच ते पत्नीच्या त्रासामुळे ग्रासलेले पती. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, या जन्मात मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना फार त्रास झाला असून माझ्या पत्नीमुळे मी पोलीस स्टेशन व कोर्टाच्या वाऱ्या केल्या आहेत. मी व माझ्यासारख्या पत्नी पीडितांकडून कुठल्याही जन्मात असा त्रास होऊ नये म्हणून मी वटवृक्षाकडे प्रार्थना केली आहे, असे ते म्हणाले. उद्याचा दिवस वट सावित्री व्रताचा दिवस असल्यामुळे आपले बहीण समाजामधले सर्व बहीण उद्याचा दिवस वड सावित्रीच्या वडाच्या झाडाला पूजा करून आपल्या नवऱ्याचा वय होऊ दे व नवऱ्याला पूजा करून वडाच्या झाडाला पूजा करतात. तर ह्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असं झालं आहे की माझ्या पत्नीमुळे मी अनेक त्रास अनुभवला आहे आणि त्याबरोबर माझे भाऊ माझे वडील खोट्या गुन्हा दाखल झाल्यामुळे आम्ही अनेक रीतीनं त्रास अनुभवलेला. त्यानिमित्ताने आज रोजी मी वडाच्या झाडाला दोरे धागे बांधून पूजा करून ह्या जन्मी मिळालेली बायको परत जरी पुनर्जन्म किंवा पुढचा जन्म असेल तर त्या जन्मामध्ये ती बायको मला नको म्हणून मी पूजा करून आज रोजी. यावेळी पुरुष सांत्वन केंद्राचे पुरुष उपस्थित होते. ¿Eh?